नाशिकची द्राक्षे, कोकणचा आंबा, नागपूरची संत्री तसेच घोरवडचा चिक्कू याला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. होय, ह्याची चवच नाही अरे. याच चिक्कूची गोष्ट आपल्याला पाहायची आहे गावाकडच्या या गोष्टीमध्ये. घोलवड पालघर जिल्ह्यातल्या गुजरात सीमेजवळच एक तुमदार गाव. डहाणू या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर गेलं की सगळीकडे चिकूच्या भरगच्चा अशा बागा दिसू लागतात. समजायचं घोलवड आलं किंबहुना चिकूसाठीच हे गाव ओळखलं जातं. आता इथे चिकूची लागवड नेमकी कधीपासून सुरू झाली याची एक रंजक कहाणी आहे. तसं पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे चिकूच्या लागवडीला सुरुवात झाली. साधारण 1880 सुमारास अर्धेश्वर इराणी या इराणी ग्रहस्थानं चिकूचं पहिलं कलम इथे लावलं. इथलं दमट हवामान चिकूच्या झाडांना चांगलंच मानवलं आणि बघता बघता इथले बहुतांश शेतकरी चिकूची लागवड करू लागले. साधारण 1885 सुमारास इथे खऱ्या अर्थानं चिकूच्या उत्पादनाला सुरुवात झाली. मात्र स्थानिक भागात या फळाला बाजारपेठच उपलब्ध नव्हती, त्यामुळे घोलवडचे चिकू रेल्वेनं ग्रँड रोडला पोहोचले आणि यानंतर बैलगाडीतून मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये. पुढे त्याची विक्री चांगलीच सुरू झाली. तर असा होता घोलवडच्या चिकूचा लागवडीपासून बाजारपेठेच्या विक्रीपर्यंतचा पहिला प्रवास. अडेश्वर कावजी म्हणून हा इकडे घोलवडला, त्यांनी पिटीत गोल्या टँक मैदानमध्ये त्यांची वाडी होती, तिकडे हा ग्रस्त कामाला होता. त्यांनी तिथून घोलवडला कधी लाईक 1880 आणि 1885 ते सेनेटोरियम होता जे पिटीतच्या तिच्यावर त्याच्या लक्ष द्यायकरता ते समोरच एक प्रॉपर्टी घेतली, तिकडे चिकू लावले आणि इकडे बी बघत होता. आणि 1885 इकडे समजा ना त्यांचे झाडं झाले आणि प्रोडक्शन चालू आहे आणि इथून नंतर मार्केटला पहिले चिकू तिकडे पाठवले क्रॉफर्डमध्ये. पहिले तो त्यांनी एक शोक मुले ते पिटीतनी दिल्या त्याला आणि इकडे ते एकदम अनुकूल त्याला वातावरण भेटलं. कारण भाताची माती बी आहे त्याची भबरी आहे आणि समुद्र जवळ पडतो आणि मच्युअर पाणी त्याच्यामध्ये मॅग्नेशियमच्या असताना चिकूला कलर आणि उठाव झाडाच्या चांगला झाला. ओके, तर त्याच्यामुळे साईज आणि कलर एकदम सुंदर झाला इकडे, चवीला बी चांगली झाली. घोलवडचं दमट हवामान चिकू लागवडीसाठी अनुकूल असल्याचं लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात चिकूच्या बागा वाढू लागल्या. आज मी तिला बोर्डी, घोलवड आणि आसपासच्या परिसरात सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावर चिकूची लागवड होते. चिकू हे फळ पिकल्यानंतर जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे या फळावर प्रक्रिया करून जास्त काळ टिकणारे पदार्थ निर्माण करण्याचे प्रक्रिया उद्योग या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. या चिकू प्रक्रिया उद्योगाची पहिली सुरुवात झाली शारदा पाटील या महिला शेतकऱ्यामार्फत. आज मी तिला चिकूपासून तब्बल 140 पदार्थ त्या बनवतात, पण त्यांना ही नेमकी कल्पना कशी सुचली हे त्यांच्याच कडून ऐकूयात. मी गेले 27 चिकूपासून प्रक्रिया करायला सुरुवात केलेली आहे. आमच्या घोलवडचा चिकू म्हणजे विना तुपाचा लाडू. ह्या लाडूला प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योगात बसवलेला आहे. एकदा मी गणपतीपुळ्याला गेले होते, तिथे आंबे आणि रातांब्यापासून बनवलेले काही पदार्थ पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आमचा चिकू तर ऑलरेडी गोडच आहे, मग ह्याच्यापासून आपल्याला काही बनवता येईल किंवा नाही. त्यांना मी प्रश्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं हो तुम्ही बनवू शकता, तुम्ही तुमच्याकडच्या चिकूचं तुम्हीच करून बघा. त्यांनी मला ही प्रेरणा दिली गणपती बाप्पाने आणि मी घरी आल्यावर चिकूच्या पदार्थ करण्यास सुरुवात केली. थोडे चिकू आणले, कापले, सोलले, सुकवले आणि थोड्याशा साखरेत ते घोळले आणि लॉलीपॉपच्या पॅकेटमध्ये बांधून ते चॉकलेट म्हणून मी प्रदर्शनात ठेवले. प्रदर्शनात मला नंबर मिळाला, लोकांनी खूप कौतुक केलं, मला खूप बरं वाटलं आणि तेव्हापासून मी काहीतरी करू शकेन अशी मला एक आशा निर्माण झाली आणि मी चिकू प्रयोगाला प्रक्रिया प्रयोगाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मी चिकू मेवा तयार केला. मेवा म्हणजे चिप्स आज जो म्हणतो तो, आणि त्यापासून ते मी एक रॉ मटेरियल म्हणून ठरवलं आणि त्याची पावडर बनवली.
पावडर बनवून काही पदार्थ केले, सुकवून त्याचे तुकडे केले, त्याच्यातून काही पदार्थ केले आणि चिकूचा रस काढून रसातून काही पदार्थ केले आणि चिकूच्या रसातून गुळ बनवून गुळाचे तिळगुळ तयार केले. अशा प्रकारे मी पदार्थ करत गेले. जसा जसा मला काही अवगत असलेल्या प्रक्रिया काही पदार्थांचं बनवण्याची पद्धत मला जी माहीत होती त्याप्रमाणे त्याच्यात चिकू ॲड करून मी बरेच पदार्थ केले आणि ते खूपच सुंदर होत गेले. आत्तापर्यंत मी 140 बनवले होते. फक्त पहिले 100 बनवल्यानंतर मला जयंतराव पाटील आणि प्रताप सावे सरांनी प्रोत्साहन दिलं की तू ह्या पुस्तकाचं तू ह्या पदार्थाचं एक पुस्तक लिहू शकशील आणि त्यांच्या मला हे मार्गदर्शनामुळे मी 140 पदार्थ बनवून एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे अमृत माधुरी. त्या पुस्तकाला बळीराजाचा राहुडकर पुरस्कार देखील मिळाला आहे. चिकू सुकवण्याच्या जुन्या पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड दिली ही IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी. त्यांनी सोलर ड्रायर वापरून कमी वेळेत जास्तीत जास्त चिकू सुकवण्याची किमया साध्य केली आणि त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार प्रक्रिया केलेले विविध पदार्थ वेळेत पुरवणं सहज शक्य होऊ लागलंय. खास करून आमचा माल देशी विदेशी ह्या ब्रँडखाली विकला जातो आणि तो ॲमेझॉनवरती विकला जातो. आम्ही सध्यास्थितीत माझ्याकडे जवळजवळ 12 ड्रायर असून एका ड्रायरची किंमत 40,000 रुपये आहे आणि आम्ही ते शेतकऱ्यांना विनामूल्य दिलेले आहेत. आमच्याकडे 7 शेतकऱ्यांचा एक आम्ही गट तयार केलेला आहे आणि 7 शेतकऱ्यांचा माल आम्ही विकत घेतो. त्यांनी प्रक्रिया केलेला प्रोसेसिंग केलेला माल आहे तो विकत घेतो आणि तो माल आम्ही नंतर त्याच्यावरती आम्ही मग आणखीन चॉकलेट वगैरे अशा काही गोष्टी बनवतो, पावडर बनवतो आणि मार्केटला ती विकतो. असा आम्हाला एक चांगला प्रतिसाद त्यामुळे मिळालेला आहे आणि त्यामुळे आम्ही चिकू बागायतीमध्ये जी काय आता सध्या हलाखीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी हा उद्योग आम्ही सुरू केलेला आहे. चॉकलेटच्या बाबतीमध्ये तशी आम्ही स्थानिक लेवलवर पातळीवरती चॉकलेटची विक्री करतो कारण त्याच्यामध्ये चॉकलेट हा प्रकार असल्यामुळे तो बाहेर पाठवत नाही परंतु इथे स्थानिक ह्याच्यावरती देखील चांगल्यात चांगली चॉकलेटची आम्ही विक्री करतो. पावडर मात्र आमच्याकडे मिठाईसाठी टनावारी पावडरची मागणी आहे आणि आम्ही ती देत पुरवतो. घोलवडच्या चिकूचं जागतिक पातळीवर मार्केटिंग व्हावं तसंच चिकू प्रक्रिया उद्योगातून बनवलेल्या पदार्थांची विक्री व्हावी या उद्देशानं 2013 सालापासून इथे चिकू फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी तब्बल 1,00,000 जास्त पर्यटकांनी या चिकू फेस्टिवलला हजेरी लावली. चिकू फेस्टिवलचं आयोजन 2013 साली झालं आणि त्यानंतर चिकू त्याची उत्पादनं आमच्या वाढीमध्ये त्यांच्या मागणीमध्ये अजून भर पडली आणि त्या भरीला सपोर्ट करण्यासाठी आम्ही चिकूची बाय प्रॉडक्ट्स किंवा अजून त्यापेक्षा बनणारे विविध प्रकारचे पदार्थ हे विकसित करत असतो आणि ते आम्ही इथे लोकांना पुरवत असतो. चिकू फेस्टिवलमध्ये काही ड्राय पदार्थ असतात जे चिकू चिप्स किंवा चिकू पावडर, चिकू पिकल असे जे पदार्थ जे टिकतात ते बनवले जातात आणि चिकूची मिठाई सारखे जे पदार्थ आहेत की जे लवकर खराब होतात परंतु त्याचा आस्वाद लोकांना तात्पुरत्या वेळेसाठी घेता येतो असे पदार्थ आम्ही तिकडे बनवत असतो. पर्यटकाचा ओघ 2000 सालपासून जो आहे तो कंटिन्युअसली वाढत आहे. मागच्या वर्षीच्या चिकू फेस्टिवलमध्ये जवळपास 1,00,000 लोकांची इकडे व्हिजिट झाली. तसंच त्या लोकांनी जे स्टॉल्स लावले होते त्यांनासुद्धा भरपूर मार्जिन मिळालं, त्यांनासुद्धा त्यांचा धंदासुद्धा भरपूर झाला. चिकूची फळं, चिकूचे बाय प्रॉडक्ट्स आणि लोकल जे चिकूच्या वाड्यांमध्ये घरगुती ॲग्रो टुरिझम किंवा टुरिझम बिझनेस ह्याच्यासुद्धा वाढीमध्ये त्यामुळे फरक पडलेला आहे. घोलवड, बोर्डी आणि लगतच्या तलासरी तालुक्यातल्या झाई आणि बोरीगाव परिसरात सुमारे 1,200 हेक्टर क्षेत्रावर चिकूची लागवड सुरू आहे. हंगामाच्या काळात या भागातून दर दिवशी 6 ते 7 ट्रक चिकूची निर्यात होते. वर्षाकाठी करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल. मुख्य बाजारपेठ मुंबई असून इथून गुजरात आणि अन्य राज्यातही निर्यात होते. इथली इकॉनॉमी ह्या आज सुद्धा ह्या चिकूवर आधारित आहे. जवळजवळ ज्या वेळेला पीक सीझन असतो त्यावेळेला 8 ते 10 ट्रक रोज इथून चिकू निर्यात होत असतो. मग सरासरी धरलं तरी 5-6 ट्रक
हा चिकू साधारण 250 दिवस जात असतो आणि त्यामुळे ह्या भागात जवळजवळ 2.5 कोटी रुपयाची चिकूची उलाढाल होते. याशिवाय चिकूच्या पासून मोठ्या प्रमाणात इथे कुटीर उद्योग म्हणूया आपण, पण प्रक्रिया उद्योग सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये चिकू फळापासून पावडर तयार करणं किंवा वाळवलेला गापा तयार करणं, ड्रायफ्रूट्स ह्यापासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे रोजगार निर्मिती झालेली आहे आणि शिवाय उलाढालही त्याच्यामधून होत आहे. चिकू हे आणि घोलवड एक समीकरण असल्यामुळे कलम जेव्हा चिकूची लागवड करायची असते तेव्हा घोलवड गावाचा आवर्जून मूल्य हे विचार केला जातो आणि शेतकरी लांबवरून इथे कलम घ्यायला येतात आणि जवळजवळ इथे 7-8 अशा शासकीय नर्सरी सोडल्या तरीसुद्धा 7-8 खाजगी रोपवाटिका आहेत ज्या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात जवळजवळ 2 ते 2.5 लाख कलमं दरवर्षी ह्या भागातून महाराष्ट्र किंवा शेजारच्या गुजरातमध्ये जात असतात. चिक्कू या फळाची माहिती होण्यासाठी बोर्डी येथे 2013 चिक्कू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फेस्टिवलमध्ये चिक्कूपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि येणारे पर्यटक याचा आस्वाद देखील घेतात. याच फेस्टिवल अंतर्गत आपल्याला चिक्कू सफारीचं दर्शन देखील घडतं. या ठिकाणी घेऊया आपण छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर पाहणार आहोत चिक्कूपासून बनवणारी वायनरी. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.